वाड़ी अमरावती महामार्ग स्थित वेलटेट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में शुक्रवार को हुए हादसे में तकरीबन 4 लोगों की मृत्यु हुई है, जिस कारण परिसर में नरमाई का वातावरण छाया हुआ है। जानकारी अनुसार वाड़ी का वेलटेट हॉस्पिटल यह कोविड 19 मान्यता ना होकर भी यह कोविड के मरीजों का इलाज कराया जाता था। इस संबंध में अस्पताल में यंत्रणा की कमी भी थी। सरकार की दिशा भूलकर यह बोकस अस्पताल चलाने की जानकारी प्राप्त है। यहां मृत्यु हुए 4 मरीजों के परिवारों को 25 लाख की मुआवजा देने की मांग वंचित बहुजन आघाड़ी द्वारा की गई है। साथ ही दोषी साबित हुए अस्पताल संचालकों को फांसी की शिक्षा देने की मांग भी की गई है। स्थानिक नगर परिषद प्रशासन का इस संदर्भ में निषेध व्यक्त किया गया है। यह अस्पताल मरीजों की देखभाल नहीं कर सकती। यहाँ के मरीज मरे कैसे, अस्पताल में कैसे लगी आग, इसकी जांच करने की आवश्यकता है। यह मांग वंचित बहुजन अघाड़ी के पदाधिकारी राजेश जंगले ने की है। साथ ही दिनेश खोपराकड़े, रवि माकुड़े, सतीश जंगले आदि कार्यकर्ता प्रमुखता से उपस्थित थे। त्याला काही नाही, त्याला फक्त तब्येत खराब झाली, इथे आणून ऍडमिट केलं। त्यांना म्हणलं याचा बीपी शुगर सगळं लो झालेला आहे, कधी म्हणते किडनी खराब झाली, कधी म्हणे त्याच्या लिव्हर खराब झाले, कधी म्हणे हे झालं, असं सांगू त्यांना आम्हाला अंदर काही जाऊ दिलं नाही, पेशंटला पाहू दिलं नाही, भेटू सुद्धा दिलं नाही। त्याचा जीव 5 वाजता गेला तरी त्यांना सांगितलं का जीव वाचलेला आहे। पहिले म्हणे हाय गेला, म्हणे मग म्हणे हाय जीव। त्याच्यानंतर एक दिवस त्यांना पैसा खिचायसाठी तिथं पेशंटला ठेवला, नंतर सांगितलं का पेशंट गेला बा तुमचा। आणि त्याच्यानंतरही आम्ही त्याला सर्टिफिकेट मागायला गेलो 15 दिवसानंतर, तर त्यांना मारहाणी केली, बायन पण हात उचलला त्यांनी, बायनला पण मारला, माणसांना मारलं, पोराला त्याच्या पप्पाला सुद्धा मारलं। त्या 8 वाजताच्या समाज दुर्मा वेळे वेलटेट हॉस्पिटल इथे ICU मध्ये मोठी आग लागली। मीडियाला सांगण्याचं तात्पर्य असं की वेलटेट हॉस्पिटल हा जीव वाचवण्याचं हॉस्पिटल नव्हे, ह्या लोकांना मारून टाकण्याचं हॉस्पिटल आहे। इथे हॉस्पिटलमध्ये आपला पेशंट आला की 3 दिवसात तो मेलाच पाहिजे, अशा काही तरी माहिती आम्ही प्रशासनाला दिली, लिखित स्वरूपात दिली की हे हॉस्पिटल बंद झालं पाहिजे। याच्यामध्ये असलेल्या छोट्याशा बेड इथं करोना पॉझिटिव्ह लोकांना घेत नाही, तरी यांनी करोना पॉझिटिव्ह लोकांना इथे ॲडमिट केलं आहे, त्यांच्याकडून 1,00,000 रुपयाचा अटण्याचा प्रयत्न केला आहे। गोरगरिबांचे लोक आता 8 दिवसापहिले मिलिटरी जमानाचा मुर्गा मरण पावला 18 वर्षाचा, त्याचा जीवसुद्धा केला घेतला, त्याला कागद मागायसाठी हॉस्पिटलचे कागद मागायसाठी आम्ही जमा महिला गेल्यात, ह्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली आणि स्वतः आपला हात तोडून पोलीस स्टेशनला त्यांच्या नावाची कंप्लेंट टाकली। आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा त्याच्या हॉस्पिटलमध्ये CCTV फुटेज त्यांनी चेक नाही केला की कोणी मारलं कोणी नाही। BCN News के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।